कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी सगळे पक्ष जय्यत तयारीला लागलेले असताना निवडणूक आयोगानं तांत्रिक कारण देत प्रभाग आरक्षण सोडत पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सगळ्याच राजकीय पक्ष संतापले आहेत. भाजपनं निवडणूक आयोगावर दबाव टाकल्यानंच पुन्हा प्रभाग आरक्षण करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतल्याचा आरोप शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. सोडत झाली, लोकांनी निवडणुकीला तयारीला सुरुवात केली आणि यांना आज परत एकदा अशा पद्धतीने आरक्षण काढून माझ्या 2-4 सीटा येतील का अशी पाहण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. करवीर नगरीतील जनता सुज्ञ येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला अस्मान दाखवेल, चारी मुंड्या छित करेल याची मला खात्री आहे. शिवसेनेचा महापौर या करवीर नगरीमध्ये निवडून दिल्याची मला खात्री आहे. आता काहीतरी कुसपट काढून त्यांनी आता जे पत्र दिलेलं आहे हे पत्र अत्यंत चुकीचं आहे आणि यामध्ये 100% आम्ही न्यायालयाचा दरवाजा खटखटणार आहोत आणि न्यायालयामध्ये योग्य ती दाद मागणार आहोत. शंकास्पद असं वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीनं प्रशासन आणि निवडणूक आयोगाचं खेळी झालेले आहेत आणि याचा आम्ही निषेध करतोय. असं काही होऊ नये, कारण निवडणूक एकदा डिक्लेअर झाली आणि एकदा जर का आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर कार्यकर्ते कामाला लागलेले असतात आणि मग परत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून नेमकं निवडणूक आयोग काय सिद्ध करणार याच्यावरती विचार करावा लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.